हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर। आज आपण ही अशी फुलं बनवणार आहेत। याचं आपल्याला तोरण बनवायचं आहे। मी इथं चमकी लोकरमध्ये बनवलेली आहे। ते फुलं बनवण्यासाठी मी इथे तीन कलरच्या लोकर घेतलेल्या आहेत। गुलाबी रंग आहे, हिरवा आणि पिवळा, आणि क्रोशिया हुक आहे माझं 2.5 mm चा। तर सुरुवातीला आपण पिवळा कलर यूज करणार आहे। त्याचा जो मध्यभागी डिझाईन आहे ती पिवळ्या कलरने बनवलेली आहे। आपण सुरुवातीला पिवळा रंग घेऊयात। मॅजिक लुक बनवून घ्यायचे। सुरुवातीला तीन चेन करायच्या, 1, 2 आणि 3। हा झाला आपला पहिला डबल क्रोशिया, म्हणजे पहिला खांब झाला। आणि या मॅजिक लुकमध्ये डबल क्रोशिया बनवायचे आहेत। हा पहिला झाला, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16। आपण इथं 16 डबल क्रोशे केले। हा दोरा ओढून घ्यायचा, लुपासं एक होते धुते। आणि सुरुवातीचे जे आपले तीन चेन आहेत, म्हणजे पहिला डबल क्रोशा, पहिला खांब जो आहे, त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं। 1, 2 आणि 3 तिसऱ्या ह्याच्यावर पॅक करायचं स्लिप स्टिचनं। एक चेन करायची, आणि आपल्याला इथं दोरा, म्हणजे रंग चेंज करायचा आहे, आपल्याला बदलायचा आहे कलर। तर हा इथं कट करायचा आहे। आणि हा जो पाठीमागचा मॅजिक लूपचा दोरा आहे, त्यालाही व्यवस्थित ओढून त्याला इथं पॅक करायचं। कुठल्याही एका पाठीमागच्या दोऱ्यात घेऊन गाठ मारून पॅक करायचं। त्याला थोडासा दोरा सोडून कट केला तरी चालतो। इथं आपल्याला गुलाबी कलर लावायचा आहे। जिथं आपण हा दोरा पॅक केलेला आहे त्या ठिकाणी हा कलर लावून घ्यायचा। एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा, सहा चेन केल्या त्या ठिकाणी। तीन चेन जे आहेत ते आपल्या एक डबल क्रोशाच्या, आणि या तीन चेन पुढच्या डिझाईनच्या आहेत। आणि इथंच एक डबल क्रोशा करायचा आहे त्याच ठिकाणी, म्हणजे खांब करून घ्यायचं आहे त्याच जागेवर। परत तीन चेन करायच्या, 1, 2, 3। हा इथला एक खांब सोडायचा आहे, आणि पुढच्या खांबावर डबल क्रोशा करायचा आहे। परत तीन चेन करायच्या, आणि त्याच ठिकाणी आणखीन एक डबल क्रोशिया, म्हणजे आणखीन एक खांब करायचा आहे।
परत तीन चेन घ्यायच्या, डबल क्रोशा करायचा आहे, हा एक खांब सोडून या पुढच्या खांबावर एक खांब, परत तीन चेन त्याच ठिकाणी आणखीन एक खांब, तीन चेन, हा इथला एक सोडायचा आणि पुढच्या ह्याच्यात डबल क्रोशा, असंच आपल्याला पूर्ण राऊंड करून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळा आपण तीन तीन चेन घेतल्या, त्या दोन्हीच्या मध्ये देखील तीन चेन आणि ह्या दोन्ही खांबाच्या मध्ये पण तीन चेन, तर तीन चेन एक सोडून पुढच्या ह्याच्यावर एक खांब, तीन चेन त्याच्यातच आणखीन एक खांब, तीन चेन हा एक खांब सोडून पुढच्या खांब, ते राहिलेले मी करून घेते. हे झाले तिथं सगळे करून, ते सुरुवातीचे जे आपण सहा चेन घेतलेले आहेत त्याच्यातल्या पहिल्या एक दोन आणि तिसऱ्या चेनवर आपल्याला स्लिप स्टिचने पॅक करून घ्यायचं. परत ते तीन चेन घेतलेले आहेत, हे जे लूप बनलेलं आहे याच्यात ते एक स्लिप स्टिच घ्यायची, तीन चेन करायच्या आणि त्याच्यातच आणखीन डबल क्रोशे करायचे आहेत आपल्याला, जे खांब बनवायचे आहेत. हा झाला आपला पहिला खांब तीन चेनचा, हा दुसरा तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, याच्या तीन चेन आहेत त्याच्यावर आपण आठ डबल क्रोशे केले. तर हा जो आतला डबल क्रोश आहे याच्यावर आपल्याला खांब करायचे आहेत, आता असं फिरून घ्यायचं आणि याच्यातून याच्या खाली सुई घालायची आणि याच्यावर आपल्याला सहा डबल क्रोश करायचे आहेत, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, झाले सहा डबल क्रोशे झाले. हे आठ आणि इथले सहा. तर इथं जो आपण एक खांब सोडलेला आहे खालच्या राऊंडमध्ये, त्या सोडलेल्या खांबात सुई घालून इथे एक मोका खांब करून घ्यायचा आहे, म्हणजे ही पाकळी इथंच आपल्याला पॅक करायची आहे खाली. आता हे जे साईडचं लूप आहे असं व्ही बनलेलं आणि तीन चेन याच्यावर विणायचं आहे, ह्यामधल्या तीन चेन आहेत ह्या सोडायच्या आणि या पुढच्या याच्यावर आपल्याला विणायचं आहे. तर सुरुवातीला हा खांब जो आहे याच्यावर आपल्याला सहा डबल क्रोशे करायचे आहेत, म्हणजे सहा खांब करायचे आहेत, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, आणि ह्या ज्या तीन चेन आहे त्याच्यावर आठ डबल क्रोशे. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, त्याचा जो हा खांब आहे दुसरा त्याच्यावर सहा खालून सुई घालायची आणि इथं सहा डबल क्रोशे करायचे, एक, दोन,
तीन चार पाँच सहा अशी आपली पाकळी तयार होती. एक झाल्यानंतर इथं जे आपण सोडलेलं खांब आहे मधलं त्याच्यावर एक सिंगल क्रोशा म्हणजे मोका खांब करायचा आणि अशाच तयार राहिलेल्या पाकळ्या देखील करून घ्यायच्या. सुरुवातीला या खांबावर सहा डबल क्रोशे, नंतर या चेनवर आठ आणि परत इकडं सहा आणि यामधल्या जे तीन चेन आहेत त्या आपण प्रत्येक वेळा सोडणार आहेत कारण त्या ठिकाणी आपल्याला पानं बनवायची आहेत. तर आता मी बाकीच्या राहिलेल्या पाकळ्या ज्या आहेत त्या करून घेते. यात आपली सुरुवातीची पाकळी आहे. सुरुवातीला आपण इथून खांब घातलेले आहेत, या ठिकाणी आपल्याला खांब करून घ्यायचे आहेत, सहा डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला जे तीन चेन घेतलेले आहेत त्याच्यावरती स्लिप स्टिचनं पॅक करायचे, एक चेन करायची आणि इथं आपल्याला अजोरा कट करून घ्यायचा आहे. आता किती सुंदर कुंड तयार झालंय. हा जो एक्स्ट्राचा दोरा आहे हा याच्यातच पॅक करून घ्यायचा. आपण साईडची पानं बनवायची आहेत त्याच्यासाठी ग्रीन कलर यूज करायचा आहे. हे जे आपण तीन तीन चेन तर सोडलेले आहेत प्रत्येक पाकळीच्या मध्ये, यावर आपल्याला पानं बनवायची आहेत. कुठल्याही एका तीन चेनच्या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे. हा झाला आपला पहिला मोका खांब म्हणजे सिंगल क्रोशा. नंतर हाफ डबल क्रोशा करायचा आहे म्हणजे तिन्हीतून एकदाच सुई काढायची. नंतर एक डबल क्रोशा करायचा आहे, दोनमधून एकदा दोनमधून एकदा सुई काढायची. एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे. सुरुवातीला दोन मधून काढायची सुई, नंतर दोन, त्याच्यानंतर दोन. तिथं तीन चेन करायच्या वरती आणि पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करायची. तर आणखीन एक इथं ट्रिपल क्रोशा करायचं आहे. तर जसं आपण या साईडला वाढवत गेलो तसं इकडून कमी कमी करत जायचं. एक ट्रिपल क्रोशा, एक डबल क्रोशा,
एक हाफ डबल क्रोश म्हणजे तिन्हीतून एक दसरीकडेची आणि एक सिंगल क्रोश. अशा प्रकारे पान तयार होतो पानाचा आकार. नंतर तीन चेन करायच्यात, एक दोन तीन, तीन चेन करून या पाकळीच्या खालून घ्यायचं सिसून इथं आणि डायरेक्ट या चेनवर यायचं. सुरुवातीला सिंगल क्रोशा म्हणजे मुका खांब, परत एक अर्धा खांब, एक खांब आणि एक डबल असे करून घ्यायचं. परत तीन चेन, स्लिप स्टिच, परत एक डबल खांब, एक खांब, एक अर्धा खांब आणि एक मुका खांब. तीन चेन करायच्या आणि पुढच्या या तीन चेनच्या या ठिकाणी मुका खांब करून घ्यायचे. असे सतई राहिलेले पानंही बनवून घ्यायचे. मी आता राहिलेली पानं तयार करते. इथं सगळी पानं बनवून झाली आहेत माझी. इथं पण या दोन्हीच्या मध्ये तीन चेन करायच्या आणि तिथून आपण सुरुवात केलेली आहे ते पहिल्या याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं. एक चेन करायची आणि या ठिकाणी आपण इथं दोरा कट करून घ्यायचा. असं एक्स्ट्राचा दोरा आहे या पाठीमागं पॅक करून घ्यायचा. अशा प्रकारे आपले फूल तयार झालेलं आहे. याशीच आणखीन फुलं बनवून घेणार आहे तोरण करण्यासाठी. ते आपण पाहूया पुढील भागात. तुम्ही नक्की करून पहा, खूप सुंदर दिसते फूल, खूप छान आहे, विणायलाही सोपं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.